इतक्या स्पष्टपणे जाणवते ते. तर म्हणजे राहुल गांधींचं जे विधान आहे हे किती दुट्टेपणाचं आहे. एक तर सरकारमध्ये राहायचं आणि सरकारमध्ये सांगायचं का आम्हाला निर्णयाचा अधिकार नाही आहे. मग तुम्ही सरकारमध्ये कशा थांबला तुम्ही? हे काँग्रेस सत्तेकरता एवढी लाचार झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांना नाही जनाची तर मनाची. तुम्हाला जर जे सरकारमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे तर तात्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा ना. तर काँग्रेसची अवस्था कशी होती मी म्हटल्याप्रमाणे डबल ढोलकी झालेली आहे. एका बाजूला सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या बाजू सत्तेत पण मले दाखायचा आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत असूनही निर्णयाचा अधिकार नाही म्हणून जबाबदारी झटकायची. असे दोन्ही बाजूंनी कसं बोल दोन्ही बाजूंनी बोलायचं. आज राज्यामध्ये एवढं मोठं संकट आहे. शेतकरी शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेतीमालाची परवड झालेली आहे. मराठवाड्यामध्ये जवळ 200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. हजारो लोक बेघर झाले. मुंबईची अवस्था इतकी बिकट आहे. 40% रुग्ण देशातले अख्ख्या मुंबईत आहेत. मला असं वाटतं की याच्यावर तर न राहुल गांधी कधी बोललेले आहेत किंबहुना राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काही स्वतः व्यक्तिगत अडचणी असतील म्हणून ते आज मातृश्रीबाहेर जाऊ शकत नाही. परंतु अन्य बाकीचे मंत्री जे आहेत ते काय करतात आणि मुंबईत काय थांबलेत मंत्री? मला याचं अजूनही मला वाटतं कोडं उलगडलं नाही की आज जिल्ह्यात थांबून जिल्ह्यातल्या जनतेला दिलासा देण्याच्याऐवजी हे मुंबईत कशा करता थांबले? बदल्यांचा हंगाम आता सुरू होण्याची वाट पाहत आहेत का? किंवा आपले जे काही मंत्री होताना जे काही लोकांनी आपलं ताळेबंद तयार केलं असेल नफा तोटा पत्रक तर त्याची अंमलबजावणी कधी आम्हाला करता येईल यासाठी वाट पाहत आहेत का? दुर्दैवानं आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाची एवढी परवड होत असताना ना कृषीमंत्र्यांनी खरीप हंगामाच्या आढा बैठकी पलीकडे एका बैठक घेतली नाही. पणन मंत्र्यांनी शेतीच्या मालाची विक्री पणन व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे त्याच्यासाठी बैठक घेतली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचा अस्तित्व काय? फक्त येऊन कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यासमोर आढावा घ्यायचा आणि चांगलं काम करा. अरे जिल्ह्या आणि प्रत्येक जिल्ह्या नगर जिल्ह्याचं उदाहरण तर 3-3 मंत्री जिल्ह्याला आहे. जिल्ह्याच्या विजेचा प्रश्न पूर्णतः वितरण व्यवस्था कोलमडलेली आहे. दुधाचे भाव त्यातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कांद्याचे लिलाव होत आहेत भाव काय शेतकऱ्याला मिळतोय? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे? एक बैठक नाही जिल्ह्यामध्ये की तिन्ही मंत्र्यांनी पणन मंत्र्यांना पणन सचिवांना बोलावून कधी मार्केट कमिटीच्या लोकांना बोलावून बैठक घेतली मार्ग काढला म्हणजे काहीच होत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचं जे विधान आहे हे फक्त लोकांची दिशाभूल करणारं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि त्यामुळे आज राज्याची जी दुरावस्था झालेली आहे याला जशी शिवसेना राष्ट्रवादी जबाबदार आहे तितकीच काँग्रेसही जबाबदार आहे.